खानापूर येथील लैला शुगर्सच्या भाग्यलक्ष्मी 2018-19 या वर्षातील गळीत हंगामास गुरुवारी प्रारंभ झाला. प्रारंभी परमपूज्य चन्नबसवेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून वजन काट्याचे तसेच यंत्रसामुग्रीचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्य पूजा होऊन गव्हाणीत ऊस टाकून गळीत हंगामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांना सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मगाशी वाली साहेबांनी सुद्धा म्हटलं की इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आम्ही सुद्धा कुठल्याही प्रकारचं इथं या फॅक्टरीच्या आवारामध्ये राजकारण आणणार नाही. आम्ही महालक्ष्मी ग्रुप या नात्यानं काम करणार आहे. या कारखान्याचं हित जोपासणं म्हणजे आमचं हित जोपासणं. आपला कारखाना जर चालला तर आपल्या सामान्याचे ऊस या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी आता आमच्या मित्रांनी हलकेकरांनी हा कारखाना चालवायचा हात दिला आहे. त्या हाकेला आपण सर्वांनी सहकार्य करूया. आपल्या ज्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांना या ठिकाणी मी आवाहन करतो, तुमच्या परीनं जे जे काय मदत करता येईल ती मदत हलकेकरांना करा आणि हा कारखाना चालवा एवढीच इच्छा व्यक्त करतो. कारखाना आपल्या तालुक्यातल्या जनतेच्या शेतकऱ्यांचा इतर कारखाना आहे. शेतकऱ्यांच्या ग्रामात बोला कारखाना आहे. हा कुठल्या पद्धतीने चालू झाला पाहिजे मध्ये जेव्हा कारखाना बंद पडला त्यावेळी माझ्या पटसाहेब आमदार होते. त्या काळामध्ये अनेक सरकारी संस्थांकडे सरकारी संस्थांचा कारखाना परत सुरू केला आणि आज परत सरकारी संस्थेकडे कारखाना येतोय. निश्चितपणे कारखाना दिवस चांगले येणार आम्हाला विश्वास आहे. यावेळी सीईओ सुब्बाराजू, भाजपा अध्यक्ष विठ्ठल पाटील, भाजप नेते प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बाबांना पाटील, शेतकरी नेते मल्लिकार्जुन वाली यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आता आमची. जनरल इन्शुरन्स इफको टोकियो, युनायटेड इंडिया अश्योरन्स कंपनी लिमिटेड, LIC, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.